श्री शनि मारुती देव भक्त मंडळ आणि विश्वस्त तर्फे शनेश्वर जन्मकाळ आणि जन्मोत्सव मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या साक्षीने केला साजरा। हजारोंच्या संख्येने भाविकांनी घेतली शनेश्वर चे दर्शन। मंदिरात दर्शनासाठी अमाप गर्दी। मिरजेतील श्री शनिदेव मारुती मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मंदिर म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी आज शनेश्वर जन्मकाळ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी केली होती। पहाटे शनेश्वर जन्मकाळास भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। आज मंदिर जयंतीनिमित्त परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। भजन मंडळींची श्री शनिदेव आणि मारुती देवाची भजने मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। श्री शनि मारुती देवभक्त मंडळ आणि विश्वस्त यांनी मंदिरात आज जयंतीनिमित्त चोख व्यवस्था केली होती। आज शनेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आली आहे। एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट। रतन मी शनिमारुती मंदिराचे सर्व भक्तजनांना नमस्कार करतो। या सर्व भक्तजनांच्या सहकार्याने हा जे पुरातन जी वास्तू आहे आपली शनिमारुती मंदिराचे, आत्तापर्यंत हनुमान जयंती शनि जयंती कायम साजरी होत असते, तर त्याचप्रमाणे आज शनेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आहे। हा जन्मोत्सव आज सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून याची सुरुवात होते। 6 वाजता पंचामृत अभिषेक होतो, त्याच्यानंतर 7 वाजता तेल अभिषेक चालू होतात। साधारण आज तेल अभिषेक 190 तेल अभिषेक झालेले आहे, तेवढेच पंचामृत अभिषेकही झालेले आहे। आणि हे जे सर्व काय होतं ते सर्व भक्तजनाच्या सहकार्यातूनच होतं। तसेच सर्व भक्तांच्या सहकार्याने आणि आमचे जे लायन्स श्री मारुती देव भक्त मंडळ याचे जे ट्रस्टी अध्यक्ष आहेत बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष हेमंत महाबळ, सेक्रेटरी नंदकुमार सुतार, खजिनदार डॉक्टर प्रताप भोसले व विश्वस्त बुजुगडे किरण बुजुगडे, आपले विश्वस्त गिरीश भट, श्रीकांत साळुंके महाराज, त्या असा आपला 7 जणांचा ट्रस्ट आहे। 7 जणांच्या ट्रस्टाच्या माध्यमातून व भक्ताच्या सहकार्यातून हे कार्य सदैव सिद्धीत जाते आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने असे सिद्धीत जावं। तसेच मंगळवारी 23 तारखेला महाप्रसाद आयोजित केलेला आहे, तो महाप्रसाद पावसाच्या वातावरणाच्या कारणास्तव आम्ही कायम अंबाबाई मंदिरमध्ये ठेवत होतो, पण पावसाचं वातावरण आणि हे यामुळं आम्ही आळतेकर हॉलमध्ये हे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तो सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू आहे। त्यात सर्व भक्तांनी त्याचा स्वाद घ्यावा व सर्वांनी असंच जे सहकार्य केलेलं आहे ते सदैव सहकार्य करावं। एक महाराज यांची जयंती आहे आणि या जयंतीला आम्ही दर साली आम्ही हा उत्सव आणि याचे भक्त हे आम्ही सर्व मिळून फार मोठ्या प्रमाणात करतो। हे शनेश्वर मंदिर व मारुती मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मंदिर आहे, सगळ्यात जागृत मंदिर आहे। असंख्य लाखो या ठिकाणी भक्त येतात, त्यांनी मोठ्या मनाने या ठिकाणी अन्नदान असेल, तेलदान असेल, अनेक प्रकारे ते दान करतात। आणि ह्या पद्धतीनं आज आपण हा उत्सव 6:40 हा आता त्यांचा जन्मकाळ आहे आणि तो उत्सव आम्ही भजनी मंडळच्या माध्यमातून भक्तांच्या माध्यमातून फार जोरात उत्साहाने चालू आहे। लोक हजारोच्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेत आहेत, रात्रीपर्यंत दर्शन होणार आहे। तसंच हा महाप्रसाद येत्या मंगळवारी आपण आर्टिकल हॉलमध्ये आपण घेत आहोत। तर माझी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की शनेश्वराचा महाप्रसाद येत्या मंगळवारी आर्टिकल हॉलमध्ये येऊन तो स्वाद घ्यावा, एवढी विनंती। जय हनुमान।